महाविकास आघाडीचे व्यासपीठावरील सर्वच नेते साहेब वेळ कमी असल्यामुळं कुणाची नावं मी घेत नाही माफी असावी आज या वज्रपूट विराट सभेत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष जनता दल युनायटेड असो कम्युनिस्ट पक्ष असो या सर्वांचा पाठिंबा असणारी ही महागाडी आहे या महागाडीच्या वज्रमुठ विराट सभेत मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो पहिल्यांदा सभा झाली ती छत्रपती संभाजी महाराज नगरात झाली आणि ही दुसरी सभा आज नागपुरात होते नागपूर हा भारताचा केंद्रबिंदू आहे मध्यबिंदू आहे नागपूर ही क्रांतिकारकांची भूमी आहे नागपूरमध्ये नागपूर सारखं महाराष्ट्रात कुठंही आदरात नाही आणि नागपूरमध्ये आम्ही जेव्हा जेव्हा एकत्रित एक येतो त्यावेळी नागपूरमध्ये जे ठरतं त्याचा संदेश सगळ्या देशभर जात असतो नागपूरने एकदा पाठिंबा द्यायचं ठरवलं विदर्भाने एकदा पाठिंबा द्यायचं ठरवलं तर या वैदर्भीय भूमीतून आलेला पाठिंबा इंदिरा गांधींना देखील देशाच्या महासत्तेवर पोचवण्यासाठी याच विदर्भाने एका सुरत पाठिंबा दिलेला हेही आपल्याला कधी विसरता येणार नाही आणि म्हणून विदर्भाने एकदा निर्णय केला तर विदर्भाचा निर्णय हा देशात पोचतो आणि म्हणून आजच्या सभेला आमच्या सर्वांच्या दृष्टीनं फार मोठं महत्व आहे खरं म्हणजे आमची वज्रमूठ मगाशी आमच्या अनिल बाबूंनी सांगितलं विदर्भातल्या शेतकऱ्यांची वज्रमूठ आहे विदर्भी वासियांची वज्रमूट आज राज्य सरकारला विचारते की मागच्या दहा महिन्यात वर्षभरात तुम्ही काय दिवे लावले महाराष्ट्रामध्ये आणि खास करून विदर्भातल्या जनतेला या सरकारने दिलं काय या सरकारने कोणते नवीन प्रकल्प या विदर्भात आणले महाराष्ट्रामध्ये विदर्भवासियांच्यासाठी मागच्या दहा महिन्यात एक वर्षात असे कोणते निर्णय घेण्यात आले की ज्यामध्ये विदर्भवासियांना वाटलं की आपला नेता देखील या सरकारमध्ये काम करतोय खरं म्हणजे गेल्या एक वर्षभरात काय झालं शेतकऱ्यांचा साठा शेतकऱ्यांच्या हातात काय मिळालं अवकाळी पावसाला या सरकारने काय मदत केली महाराष्ट्रातल्या आणि विदर्भातल्या महिलांना विद्यार्थ्यांना तरुणांना या सरकारने नक्की काय दिलं एकच महाराष्ट्राला आता लक्षात आलेलं आहे या सरकारने महाराष्ट्राला सुडाचं राजकारण दिलं आपल्या बरोबर जे आलेले नाहीत त्यांना संपवण्याचं राजकारण त्यांना संपवण्याचं सुडाचं राजकारण करण्याचं काम मागच्या वर्षभरात सतत महाराष्ट्रात चालू आहे हे महाराष्ट्रात तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं महाराष्ट्रामध्ये आणखीन एक गोष्ट या सरकारने केली सत्तेत आल्या आल्या दादा पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातल्या सर्व कामांना स्थगिती देण्याचं काम, काम केलं महाराष्ट्रामध्ये एक समतोल अर्थसंकल्प मांडलेला पण त्या अर्थसंकल्पातल्या सगळ्या कामांना स्टे देण्याचं काम केलं आम्ही सगळे कोर्टात गेलो कोर्टाने स्टे उठवा आणि काम करून द्यावं असे आदेश दिले तरी हे नतदृष्ट सरकार महाराष्ट्रात मान्य कोर्टाने दिलेल्या ऑर्डरचा देखील मान्यता देऊन त्यांची कामं करण्याचं काम, काम अजून सुरू करत नाही बळीराजाच्या जीवनात यांनी काय परिवर्तन केलं ला। लाखो युवकांचा रोजगार कसा घालवला शेजारच्या राज्यात हे सांगून मी तुमचा वेळ घेणार नाही पण आमच्या विदर्भाला महाराष्ट्रातल्या तरुणांना या सरकारने तोंडाला पाण्या पुसण्याचं काम केलं मोठमोठे प्रकल्प शेजारच्या राज्यात गेले तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या प्रकल्प करणाऱ्या उद्योगपतींच्याकडे जाण्याचं त्यांना धाडस देखील झालं नाही का नाही शेजारच्या राज्यात प्रकल्प गेला शेजारच्या राज्याचे मालक चिडले तर आपली खुडची धोक्यात येईल अशी भावना आज महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची होती आणि म्हणून आज आपल्या सर्वांना एक वेगळं चित्र महाराष्ट्रात दिसतंय मगाशी पन्नास खोक्याचा उल्लेख झाला महाराष्ट्रामध्ये एक वेगळी प्रतिभा आहे महाराष्ट्रातल्या तरुण पिढीने या पन्नास खोक्यांचं नाव घेऊन अनेक गाणी तयार केली आज महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी अशी गाणी केली विडंबनात्मक अशी कृती करून त्यांचं त्यांची प्रतिभा लोकांच्या समोर मांडण्याचं काम केलं त्या सगळ्यांना तुरुंगात घालण्याचं काम हे सरकार करण्यात आज मित्रांनो गुंग झालेलं आहे काम काय करायचं नाही आपल्या विरोधी जो बोलेल त्याला आत घालायचं आपल्या विरोधी बोलेल त्याला नोटीस द्यायची आपल्या विरोधी बोलेल त्याला सर्व प्रकारचा त्रास द्यायचा ह्याच्या पलीकडे या, पली या सरकारनं काही काम केलंय असं मला दिसत नाही आणि म्हणून अध्यक्ष या ठिकाणी मुद्दा म्हणून आपण सर्वांना सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आम्ही कधी सहन केला नव्हता पण महाराष्ट्राचे राज्यपाल भारतीय जनता पक्षाने नेमलेले हे छत्रपती शिवाजी महाराजांचा दिवसा डोळ्या भाषण करून अवमान करत होते महात्मा ज्योतिराव फुलेंच्याबद्दल अपशब्द वापरत होते ज्या ज्या संधी मिळेल त्या त्यावेळी महाराष्ट्राने जे महापुरुष मान्य केलेले आहेत त्या सगळ्या महापुरुषांचा अवमान करण्याचं काम मागच्या भारतीय जनता पक्षाच्या कालखंडात मागच्या काही वर्षात झालं आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला हे लक्षात आलंय की हे बहुजनांचं सरकार नाही आहे तुमच्या माझ्या मनाचं सरकार नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची यांनी बदनामी केली आमच्या सगळ्या महापुरुषांची बदनामी केली आणि म्हणून महाराष्ट्र आज खवळून वाट बघतोय की कधी निवडणुका होतील आता सरकार देखील निवडणुका घेण्या झाले सरकारला हा जो तुडुंब भरलेला अथांग जनसागर आहे याची मनात धडकी भरलेली आहे महाराष्ट्र सरकारला जर महाराष्ट्रातल्या जनतेत आपण लोकप्रिय असं वाटत असेल तर त्यांनी एकदा मुंबई महानगरपालिकेपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका घेऊन दाखवाव्यात पण त्यांची छाती नाहीये हे सरकार निवडणुकाला घाबरत आहे या सरकारला लोकांच्या पुढे जाण्याची इच्छा नाहीये आणि म्हणून आता इव्हेंट करण्याचा कार्यक्रम अलीकडच्या कर काही दिवसात आम्ही बघतोय लोक कशामुळे गोळा होतील लोक जमतील कशामुळं त्या ठिकाणी हे स्वतः जाऊन तिथं उभे राहायला लाग लागले आहेत आणि दाखवायला लागलेत आमची लोकप्रियता कशी आहे पण महाराष्ट्र काही नाही नाहीये उद्धवजी ठाकरे साहेब तर नेहमी सगळ्यांना सांगतात की बहुतेक जे सोडून गेले त्यांना गद्दार म्हणून त्यांचा उल्लेख करतात पण उद्धवजी मला आपल्याला एक सांगायचंय कुछ तो मजबुरीया रही होंगी कुछ तो मजबुरीया रही होंगी युही कोई बेवफा नाही होता काहीतरी अडचण असेल कुठंतरी नस दाबली असेल काहीतरी मजबुरी असेल काहीतरी प्रॉब्लेम असेल समजलो अब क्या करेंगे लेकिन महाराष्ट्रातली जनता या महाविकास आघाडीच्या बाजून आहे आणि मला खात्री आहे की शिवसैनिकांपुरतं बोलायचं झालं तर सगळ्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना तुम्हाला कुणी सोडून गेलेलं असलं तरी सगळ्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना जे स्थान मातोश्रीचं पूर्वी होतं तेच आज राहिलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातला शिवसैनिक देखील आज तुमच्या सम माग ठामपणानं उभा आहे मी फार वेळ आपला घेणार नाही पण आमचा देश कुठं आहे आठ नऊ वर्ष सरकार झालं देशात आहे नऊ वर्षाचा कालखंड आमच्या मनमोहन सिंग साहेबांना दहा वर्ष मिळाली दहा वर्षात वर्षा भारताच्या प्रगतीचा आलेख इतका वाढलेला होता पण आता ही नऊ वर्ष आणि एक वर्ष राहिले पण आमचा देश आम्हाला विश्वगुरु करायचा आहे आमची तक्रार नाही आमचा पाठिंबा आहे पण अध्यक्ष जाग अध्यक्ष महोदय म्हणतोय माननीय उद्धवजी अध्यक्ष काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना बरोबर घेतलं पाहिजे म्हणून मी त्यांचा उल्लेख करतोय जागतिक पत्रकार स्वातंत्र्य निर्देशांक जगाच्या पाठीवर तुम्ही पत्रकार आहात संजय राऊत साहेब पण तुम्हाला माहिती आहे का तुमच्या क्षेत्रात जगाच्या पाठीवर आमचा देश एकशे पन्नासाव्या क्रमांकाला खाली गेलेला आहे जागतिक आनंद निर्देशांकात भारत संपूर्ण जगात आता एकशे छत्तीसाव्या क्रमांकावर गेलाय स्त्री पुरुषांच्या समानतेवर आमचा देश एकशे पस्तीसाव्या क्रमांकावर आहे आणि मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत देखील आम्ही एकशे बत्तीसाव्या क्रमांकावर आहे मानव विकासाचा निर्देशांक म्हणजे राहण्यासाठी घर शिक्षणाची व्यवस्था आणि आरोग्याची व्यवस्था या देशात एकशे बत्तीसाव्या आपचा देश एकशे बत्तीसाव्या क्रमांकावर गेलाय मग आम्ही विश्वगुरू कसे होणार व्हायला पाहिजे होण्याबद्दल तक्रार नाही पण आमचा क्रमांक थोडा थोडा तरी वर जाताना दिसला पाहिजे पण या काळात आमची ही अधोगती झालेली आहे खरं म्हणजे या देशामध्ये विरोधकांना शत्रू मानण्याची पद्धत नव्हती पण दुर्दैवानं ही पद्धत सुरू झालेली आहे आणि विरोधकांना शत्रू मानणं अटल बिहारी वाजपेयींचं लोकसभेत एक भाषण आहे इतक्या खुले आमपणानं त्यांनी भाषण आणि लोकशाहीची बूज राखण्याचं काम त्यांच्या भाषणामधून या देशात झालेलं आहे त्यांनी कधी या देशात तेव्हाच्या पिढीनं मागच्या लोकसभेत असो विधानसभेत असो विरोधकांना शत्रू मानण्याचं काम कधीही झालेलं नव्हतं आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय की आपण सगळ्यांनी एकत्रितपणानं ही वज्रमुठ एकत्रित केली पाहिजे दुपारी नागपूरला आलो चौकशी केली पाण्याचं कसं चाललंय आमचे दुनेश्वर पेटे म्हटले साहेब एक तासच पाणी येत दोन हजार बारा साली याच नागपूर शहरात मी चोवीस तास पाण्याचा प्रयोग सुरू झाला म्हणून महापालिकेला जाऊन असा प्रकल्प बघायला अरविंद सावंत साहेब गेलो होतो पण मला वाटतं चोवीस तास पाणी असेल तर आमचे पक्षाचे अध्यक्ष म्हटले एकच तास पाणी मिळतं त्यामुळं नागपूरमध्येच विकास जर होत नसेल तर मग महाराष्ट्राचं काय होणार आणि म्हणून महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांना ही वज्रमुठ महाराष्ट्रामध्ये एकसंग राहण्यासाठी ही वज्रमुठ आहे आता काही लोक म्हणतात आमच्या वज्रमुठीला तडे गेले वज्रमुठ अमकी झाली तमकी झाली कारण या वज्रमुठीची सगळ्यांना भीती वाटते हे सगळे जर एक राहिले तर महाराष्ट्रात पुन्हा आपल्याला सत्ता दिसणार नाही ही भीती सत्तेत बसणाऱ्या लोकांच्या मनात आहे आणि म्हणून ही वज्रमुठ अखंडपणाने ताकदीनं महाराष्ट्रातल्या सर्व भागात जाणार आहे आज इथं सभा आहे आणखीन पुढच्या काळात सर्व विभागीय केंद्रात सभा होईल त्यावेळी देखील महाराष्ट्रातल्या जनतेला झालेल्या सर्व गोष्टींच्या बद्दल अधिक चांगली माहिती देण्याचं चा काम या सभेतनं होईल पुन्हा एकदा फार मोठ्या संख्येने आज आपण या ठिकाणी आला आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांना विनम्र करतो धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका